शिवसेना उप जिला प्रमुख व भिवंडी मनपा नगर सेवक सम्माननीय श्री देवानंद जी थले के जन्मदिन के शुभ अवसर पर जिला परिषद सदस्य थाने व गट नेते सम्माननीय श्री कुंदन जी पाटिल के प्रयासों से जिला परिषद के फंड से पूर्णा ग्राम पंचायत के अंतर्गत फ्लेवर ब्लॉक रास्ते का भूमि पूजन मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर शिवसेना उप जिला प्रमुख व भिवंडी मनपा नगर सेवक सम्माननीय श्री देवानंद जी थले, शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख सम्माननीय श्री विश्वास जी थले, भिवंडी पूर्व शिवसेना आमदार रुपेश जी महात्रे, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, भाजपा भिवंडी तालुका अध्यक्ष पीके जी महात्रे, शिवसेना युवा सेना थाने जिला ग्रामीण प्रमुख प्रभुदास जी नाईक, वाहतूक सेना जिला अध्यक्ष घनश्याम जी पाटिल, जिला परिषद सदस्य थाने गोकुल नाईक, पंचायत समिति सदस्य भानुदास पाटिल, विकास भोईर, शिवसेना उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, शिवसेना तालुका सचिव दीपक पाटिल, विद्यार्थी सेना तालुका संगठक परवीन पाटिल, शाखा प्रमुख अनंता भामरे, उप शाखा प्रमुख दयाराम पाटिल, समाज सेवक विकास पाटिल, मानकोली सरपंच कल्पना भोईर, दापोड़े सरपंच शीतल संभाजी पाटिल, पूर्णा सरपंच हर्षदा प्रफुल उर्फ पप्पू खंडागले सहित भारी संख्या में मान्यवर व पूर्णा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान जिला परिषद सदस्य थाने व गट नेता सम्माननीय श्री कुंदन जी पाटिल, भाजपा विधानसभा अध्यक्ष प्रफुल उर्फ पप्पू खंडागले, पूर्णा सरपंच हर्षदा प्रफुल उर्फ पप्पू खंडागले, उप सरपंच देवराज चौधरी तथा पूर्णा ग्राम पंचायत के सभी सम्माननीय सदस्यों द्वारा साल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
मानव सभा के लड़के तालुका प्रमुख सन्मान्य विश्वजीत ढले साहब, सन्मान्य पूर्वी के आमदार रूपेश भाऊ मात्रे साहब, सन्मान्य ग्रामीण के आमदार सन्मान्य शांताराम जी मोरे साहब। 3 दिवसापूर्वी दादा फोन केला की तुमचा वाढदिवस 30 तारखेला आहे आणि त्या निमित्ताने आपण माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये 3 रोडची भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतो फेब्रुवारीला लावण्याचा, तर तुमची उपस्थिती प्रार्थना आहे आणि तुमचे शुभ असते आपण करूया। तर दादाने लगेच मला हो सांगितलं असे की मानव सर्वांचे लाडके नगरसेवक सन्मान्य देवानंदजी ढले साहेब उपस्थित। मी या विभागामध्ये या प्रत्येक गावात विकासाची कामं करण्यासाठी धडपडत असतो। आज हा माझा 4, 5 आणि 6 रोडचा उद्घाटन असेल म्हणजे भूमिपूजन असेल, कारण मी ज्या वेळेला मतदान मागण्यासाठी तुमच्या दारापर्यंत येतो तेव्हाच मी निश्चय केला होता की माझ्या भागामध्ये जिथं जिथं माझी गरज असेल तिथे तिथं आपल्याला रोड असतील, रस्त्याची गरज असेल तिथं मी करण्याचा प्रयत्न करतो असं तुम्हाला मी आश्वासन दिला होता आणि ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी आज मी आपण कामं घेतोय। मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये मी जिल्हा परिषद 8 शाळांमध्ये भेट दिली आणि शाळेची पाहणी केली, मग त्या शाळेचे पाणी किती आहे का, शाळेमध्ये विद्यार्थी संख्या किती आहे, शाळेमध्ये शिक्षक वर्ग किती आहे आणि शाळेची परिस्थिती काय। मी त्या 8 च्या 8 ग्राम जिल्हा परिषद
क्या